उरण येथील यशश्री शिंदेची हत्या आणि तिचा मृतदेहाची भयानक विटंबना करणारा क्रूर कर्मा दाऊद शेख हा गुन्हा करून पसार झाला होता. त्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. आरोपीच्या लवकरात लवकर मुसक्या आवळण्यात याव्या यासाठी शिंदे कुटुंब आणि सर्व पक्ष नेते सामाजिक संस्था यांनी अक्षरशः जीवाचं रान केलं. अखेर या सर्व प्रयत्नांना यश आले. यशश्रीचा मारेकरी नराधम दाऊद शेख अखेर पोलिसांच्या हाती लागलाय. कर्नाटक गुलबर्ग येथील शहापूर हिल परिसरातून पोलिसांनी त्याला अटक केली आहे अशी माहिती क्राईम ब्रांच DCP यांनी दिली आहे. आता लवकरच या प्रकरणाचा नेमका उलगडला होण्यास मदत होणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊदला पकडण्यासाठी पोलिसांनी राज्यभर विविध ठिकाणी पोलीस पथके पाठवली होती. तसेच पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊनही पुरावे गोळा केले होते. अविरत पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. अखेर दाऊद आता सापडला असून यामुळे बरेच प्रश्न सुटणार आहेत. आरोपीच्या अटकेनंतर तपासाअंती यशश्री शिंदेच्या हत्येचा गूढ उकळणार आहे. दरम्यान यशश्री शिंदे ही बेलापूर येथे कामाला होती. गुरुवारी दुपारनंतर हाफ डे घेऊन ती बाहेर पडली. मात्र शनिवारी पहाटे तिचा अतिशय छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. या दरम्यान नेमकं काय घडलं याचाही उलगडा होईल. दरम्यान यशश्री शिंदे हिच्या हत्येनंतर सर्वत्र तीव्र संतापाची लाट उसळली असून क्रूर कर्मा दाऊदला भर चौकात जनतेसमोर फाशी द्यावी अशी मागणी संतापलेली जनता लावून धरत आहे. शहापूर या ठिकाणी त्यातून आरोपीला आज सकाळी पहाटे ताब्यात घेतलेला आहे. सर, एक मोहसिन नावाचा आरोपी पण अटक केला अशी माहिती? नाही, मोहसिन जो आहे हा मेहताच्या संपर्कात होता आणि असे जे काही संपर्कात त्या मुलीच्या होते आम्ही सर्वांकडे चौकशी करत होतो. कुठलाही अँगल आम्हाला त्यातून सोडायचा नव्हता. 3-4 सस्पेक्ट आम्हाला वाटत होते. त्यापैकी हा जो सस्पेक्ट आम्ही जो ताब्यात घेतलेला आहे त्याला आम्ही ताब्यात घेतलं, विचारपूस पण केली आणि त्याप्रमाणे त्यांनी कबुली दिलेली आहे. याच्यामध्ये दुसरा कुठलाही सस्पेक्ट नाही आहे सध्या तरी. आपल्याला माहीत असेल की मयत आणि यांच्यात ओळख होती, मैत्री होती आणि मागील 3-4 वर्ष मयत जी आहे ह्या मुलाच्या संपर्कात नव्हती आणि असं वाटतंय की त्याच्यातूनच त्यांनी केलेलं आहे. 2019 ला जो पॉक्सोचा गुन्हा आरोपीवरती दाखल झालेला होता आणि त्यानंतर त्याला तुरुंगात जावं लागलं होतं, त्याच्यात रागातून हे कृत्य त्याने केलेलं आहे असं वाटतंय? अजून पूर्ण इंट्रोगेशन झालेलं नाही आहे असं सांगणं फार लवकर जलद होईल. तर वेळ लागेल, इंट्रोगेशन केल्यानंतर ह्या गोष्टी पोहोचता येईल. जो चेहरा होता पूर्णपणे स्मॅश करण्यात आला होता, म्हणजे ते आयडेंटिफाय करता येत नव्हता, नेमका झाला काय होता? जी माहिती अद्याप मिळालेली आहे, आपण जे PM करणाऱ्या डॉक्टरांशी पण चर्चा केलेली आहे, त्याच्या आधारे स्टॅब इंजुरीज ज्या आहेत त्या फेटल होत्या आणि चेहऱ्यावर जे आहेत ते कदाचित आता PM रिपोर्ट आम्हाला आज प्राप्त होईल, शक्यता आहे की जनावरांनी कुत्र्यांनी ते केले असं शक्यता करता येत नाही सध्याच्या प्राथमिक तपासात. तर नाही सर, हिंदी में जानना चाहेंगे सर, ही जी मुलगी होती तिला मारलं तेव्हा याच्यामध्ये दोघांचा संपर्क झाला आणि दोघांनी एका ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणच्या जवळपासच भेटायचं ठरवलं. मग असं किडनॅपिंग वगैरे नाही आहे, ते दोघं एकमेकाला ओळखत होते आणि त्यातूनच पुढं ही घटना घडलेली आहे. वाद झाला असावा असं आम्हाला वाटतं आणि नंतर ही घटना घडलेली आहे. गावात होते अशी प्राथमिक माहिती आहे की ते एकाच ठिकाणी किंवा एका जवळपास राहत होते, शिकत होते, पण निश्चित सांगता येणार नाही. थोडं आरोपीला पूर्ण विचारपूस करता आलेली नाही आम्हाला. CCTV पाठलाग करताना असं दिसतंय, असं भासवतंय की ते एकमेकांना मुलगा पाठलाग करतोय? नाही, पण आम्हाला जे तपासात असं दिसलं की ते संपर्कात होते आणि ठरवून त्यांनी त्या ठिकाणी भेटायचं ठरवलं होतं. सर, हिंदी मध्ये